फ्रेंड्स, स्वागत है तुम्हारा अपने चैनल मध्ये। तर आजपासून वीडियो करता है स्टार्ट। आणि कसे आहात तुम्ही? आई होप सगळं ठीक असेल, सगळं ठीक रहा। आणि त्यासोबत आज आहे नवीन दिवस, नवीन ब्लॉग। तर चला आता आपण करूया ब्लॉगला स्टार्ट। आणि खूप दिवस झाले ब्लॉग येत नव्हते, कधी यायचे कधी नाही यायचे। तर त्याचप्रमाणे आता बघूया किती दिवस आणखी पण कंटिन्यू ब्लॉग करेल, आणि जसे जमेल तसं ते ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेलच। आता आज माझ्याकडे आता सकाळचं मी रुटीन शेअर केलं असतं, तर सकाळच्या रुटीनमध्ये कसं तर मुलांना लावली होते उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये स्विमिंग, तर त्याचे मी सुद्धा काही व्हिडिओज आहेत ते टाकेल। आणि त्यासोबत आता वाजले आहे सायंकाळचा टाईम झालेला आहे, सायंकाळचे 6:30 होत आहे। मात्र आमच्याकडे इतकी ऊन आहे आणि उन्हामध्ये त्यासोबत ऊन तर भरपूर आहे, आणि आता उन्हाच्या ज्याच्या सायंकाळ झाले की जो वारा आहे तसा गरम तो खूप सुरू आहे। आत्ता मी घरामध्ये लाईट लावले आहे आणि सोबत मी आता दार खोललेलं आहे, तरीसुद्धा गरम वाटत आहे। आणि आता घरची क्लिनिंग झाली आहे, माझ्याकडे भांडे वगैरे सगळं झालेलं आहे। आणि त्यासोबत मुलं झोपून आहेत, म्हणजे मुलं म्हणजे आई झोपून आहेत, पियू आहे खेडत, आणि त्यासोबत पियूचे पप्पा वगैरे आहेत झोपून। आणि चला आता मी तुम्हाला थोडंसं घर दाखवून देते, थोडंसं घरामध्ये थोडंसं वेगळे पण आहे, तर ते तुम्हाला मी नक्की दाखवते। खूप दिवस तब्येत ठीक नव्हती, सोबत ऊन इतकं वाढलेलं की कुठे इच्छा होत नव्हती, आणि सोबत इकडे तिकडे जाणं, लग्न हे ते बाहेर वगैरे, तर त्याच्यामुळे काही ब्लॉग बरं चाललं नाही। पण आता आणखी ब्लॉग कंटिन्यू करत आहे, कारण आता पुरांची स्कूल वगैरे आणखी सुरू होईल, तर ब्लॉग तर आपलं कंटिन्यू राहिलंच। आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब करायचं। तर चला आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण घर। घरामध्ये मी सांगितल्याप्रमाणे काही चेंजेस आहेत, तर बघा मागे थोडंसं चेंजेस झालेला आहे। आणि सोबत बाकी आहे तसंच आहे, फक्त आम्ही इकडच्या वस्तू तिकडे ठेवल्या आहेत, बस एवढं काहीच नाही। तर चला मी तुम्हाला आधी बाहेर दाखवते, आणि बाहेर बघा एवढी ऊन आहे की उन्हामध्ये पूर्ण झाडाशी वाढून गेलेले आहे। त्याचे म्हणजे खूप इथे वगैरे खूप सुंदर पानं होते ते वगैरे पूर्ण गेलेले आहे, हे मात्र पानचे छान आहेत। आणि त्यासोबत इथे मुंगे लागले होते म्हणून पियूनी मारला आहे चॉक। तर ह्या कुंड्या वगैरे ह्या सुद्धा चेंज केलेल्या आहे, सोबत इथेसुद्धा झाडं हे बघा काहीशी झाडं गेलेली आहे। आता पावसाळा लागेल तर तेव्हा मी नवीन झाडं आणेल नर्सरीमधनं, ते सुद्धा तुम्हाला दाखवेल। आणि माझ्याकडे फुलापेक्षा पानाचे झाडं भरपूर आहेत हे बघा। आणि इथे नेटसुद्धा लावलेली पण तरीसुद्धा झाडं सुकलेले। तर चला आता आणखी जाऊया घरामध्ये। बघा घरामध्ये गेल्याबरोबर इथे आता सोफा होता आधी, तर आता आम्ही काउच ठेवलेला आहे आणि इकडे ठेवलेला आहे बेड, सोबत सोफा मी ठेवलेला आहे इकडे, बस हा चेंजेस केलेला आहे। आणि आता मी दाखवून देते, आता वाजले आहे जवळपास 6:30 झालेले आहेत। तर चला मी किचनमध्ये येते, बघा देवघर इकडे घेतलेलं आहे। सोबत किचनचे भांडे वगैरे सगळं छान आहे, उद्यासाठी मोठ आहे टाकलेलं। सोबत हा पार्किंग एरिया, पार्किंगमध्ये सुद्धा लाईट्स लागलेले आहेत तुम्ही बघू शकता। इथे मी काही चेंज केलेलं आहे, ह्या पूर्ण बरण्याकडून मी इथे ठेवलेलं अशा सेट करून, इथे मी टाकलेलं आहे लोणचं, हे आहे आंबट, इथे आहे गोड, ते एका प्रकारे ठेवलं। ब्लॉग नवीन दिवस नवीन ब्लॉग, तर आजपासून म्हणजे मी तर व्हिडिओ स्टार्ट केलेलेच आहे, कधी येत आहेत कधी नाही येत आहेत, पण मी प्रयत्न करत आहे की रोज यावेत। मी आली आहे वरती आणि वरती पूर्ण रूम तुम्ही बघू शकता अशी आहे, तिथे पियू होमवर्क वगैरे करत आहे, कम्प्युटर पण सुद्धा डिफरंट असल्यामुळे थोडंसं झाकून ठेवलेलं आहे। आणि आता माझं झालेला आहे स्वयंपाक, रात्रीचे वाजले आहे 9:30 आणि आयु आहे जेवत। तर चला मी आता आपण जाऊया खाली, आणि खाली जाऊ म्हणजे लाईट बंद, आता आपण जाऊया खाली। हा सुद्धा लाईट करते ऑफ, आयु आहे जेवत, मी आहे वरती, टी व्ही सुरू आहे, टी व्हीचा भयंकर आवाज आहे, आणि डायनिंग वर कोणी जेवत नाही। आयु काय खाता मी तुम्हाला दाखवते, गर्मीचे दिवस असल्यामुळे आयु आहे हाफ पॅन्ट लावून, आणि बनियान, तर आयु खात आहे चिकन। आज दिवस आहे फ्रायडे,
तर आम्ही फ्रायडेला चिकन खातो नेहमीप्रमाणे, आई बघत आहे टीव्ही। तर चला आता आपण जाऊया किचनमध्ये आणि मी सुद्धा आता करते जेवण। तर मी बनवली होती आज वांग्याची भाजी, आज खूप उशीर जेवण होतं तर मी तुम्हाला दाखवते आज मी बनवली वांग्याची भाजी आणि सोबत आहे भात, सोबत दह्याची कढी। तर चला आता जेवण घेऊ आपण आणि मग भांडे वगैरे क्लिनिंग बघा स्वच्छच आहे।